नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही नाईन मराठी न्यूज टॉप नाईन या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या आपण बघूयात. पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. राज्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पण आला. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुंबडीस असा उल्लेख. फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचवू शकले नाही, ठाकरेंकडून टीका. उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात शिव्यांनी करतात. पंतप्रधान, मोदी, मुख्यमंत्री आणि नंतर ते मला शिव्या देतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही तर शिव्या सेना. उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांची टीका. आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू. पराभव दिसू लागल्यानं आरोप. आशिष शेलारांचा पलटवार. ठाकरे जुन्या निवडणुका विसरले का? आपापल्या मतदान करताना येत नाही, त्यांना केंद्रापर्यंत पोहोचू न देण्याचे खेळ कुणी केले? ठाकरेंच्या आरोपांवरून दीपक केसरकर यांचा पलटवार आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांना 25 कोटी पोहोचवले. राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होत आहे. मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी हा प्रकार पाडल्याप्रकरणी राऊतांची टीका. चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा दलासाठी फडणवीस पोहोचतात. फडणवीसांच्या कोटेजांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका. चोरांचे सरदार कोण महाराष्ट्रानं बघितलं? ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई पालिकेला लुटलं. चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर.